नमस्कार, मी मनीषा पाटील तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक चाट बनवतो आहे। चाट म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, मग तो रगडा चाट असू दे किंवा पॅटीस चाट असू दे किंवा समोसा चाट असू दे। तर हा चाट आपण एका शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवणार आहोत आणि रेसिपी खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सकाळची एक चपाती घेतलेली आहे, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टमाटर आणि बारीक चिरलेला मोठा कांदा, आणि इथे चिंचगुळाची आंबट गोड अशी चटणी घेतलेली आहे, खूप घट्ट अशी छान आहे। त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे आणि इथे चाट मसाला घेतलेला आहे। सुरुवातीला आपण चपातीचे छोटे छोटे काप करून घेऊया, म्हणजे आपल्याला फ्राय करताना सोपं पडेल। अशा पद्धतीने आपण काप करून घेतोय। मी कढईमध्ये इथे तेल गरम करायला ठेवलेलं, तेलही चांगलं गरम झालेलं आहे। आपण आता चपाती आपली फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यायची, अशी खमंग खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर ही चपाती फ्राय करून घ्यायची आहे। अजिबात घाई करायची नाही किंवा चपाती काळी पडू द्यायची नाही, मीडियम गॅसवरच आपल्याला ही चपाती फ्राय करून घ्यायची आहे। आपली चपाती इथे मस्त फ्राय करून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय बिलकुल तेल राहत नाही याच्यामध्ये। आता ही चपाती आपण चांगली हाताने एक सारखी चुरून घ्यायची आहे, एकदम बारीक 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 असे काप होतील या पद्धतीने आपल्याला हे चुरून घ्यायचं आहे। आपली चपाती चांगली चुरून झालेली आहे, आता आपण चाट बनवायला घेऊया। आपल्याला चाट बनवण्यासाठी खोलगट आणि असं मोठं भांडं लागणार आहे। मी इथे पातेलं घेतलेलं आहे, मोठंच भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण साहित्य कट करून घेतलेलं ते घालून घ्यायचं। मी सुरुवातीला टोमॅटो घेत आहे, त्यानंतर कांदा कट केलेला त्यातला अर्धा कांदा शिल्लक ठेवून अर्धा कांदा आपण चाटसाठी वापरणार आहोत, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे, थोडी कोथिंबीर आपण शिल्लक ठेवणार आहोत। आता ह्या साहित्यामध्ये बाकीचे राहिलेले सगळे मसाले ॲड करून घेऊया। मी सुरुवातीला चाट मसाला एक चमचावर ह्याच्यामध्ये अंदाजे घालून घेणार आहे। आता कोणताही चाट बनवायचा असेल तर चाट मसाला हा लागतोच, त्यामुळे आवर्जून चाट मसाला वापरा। मी ते चाट मसाला घालून घेतलेला आहे। आता तुम्हाला किती तिखट आवडतं किती नाही आवडत या प्रमाणावर तुम्ही हे मिरची पावडर याच्यामध्ये ॲड करायचे आहे। मला जास्त स्पायसी अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी चमचाभरच लाल तिखट घातलेलं आहे। आता इथं आंबट गोड अशी चिंचगुळाची चटपटीत चटणी मला अतिशय आवडते, त्यामुळे मी जरा जास्त प्रमाणात वापरणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीने प्रमाण कमी जास्त करू शकताय। ही चटपटीत अशी चटणी चाटमध्ये गेल्यानंतर चाटला एक चटपटीतपणा येतो आणि मस्त असा चाट होतो। तर बघूया, आपण आता हे सगळं साहित्य याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साह्याने, असं छान असं एकजीव झालं पाहिजे। सगळा चाट मसाला, लाल तिखट आणि चिंचगुळाची चटणी सगळ्या मसाल्याला लागली पाहिजे, असं छान असं मिक्स करून घ्यायचं। दुपारच्या वेळेस भूक लागली की मी घरी असलेल्या साहित्यांमध्येच असं चटपटीत काहीतरी करून मस्त खात असते। तुम्ही पण घरी असलेल्या साहित्यांमध्येच, बाहेरचं न मागवता घरी असलेल्या उपलब्ध साहित्यांमध्येच असंच चटपटीत काहीतरी बनवून खात जा। मिश्रण एकजीव करून झालेलं आहे, आता यात जाणार आहे आपण जी फ्राय करून आणि चुरून घेतलेली खमंग अशी चपाती, ही चपाती यामध्ये घालून घ्यायची आहे। चपाती घालून घेतल्यानंतर आता हे परत एकदा मिश्रण आपल्याला चांगलं असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व चाट, सर्व मसाले चपातीला लागले पाहिजेत। आपला चाट रेडी झालेला आहे, आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकताय तुम्ही, याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर छान भुरभुरून घेऊया, आणि त्यानंतर सजावटीसाठी त्याच्यावर आपण बारीक चिरलेला कांदासुद्धा याच्यावर पसरवून घेऊया। कांदा कोथिंबीरमुळे आपली रेसिपी अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसायला लागेल, आणि चमचावर त्याच्यावर चिंचगुळाची चटणी टाकून घेऊया। बघा किती अप्रतिम दिसत आहे।
आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही दुपारच्या वेळेस भूक लागल्यानंतर